नमस्कार। जेव्हा सांसारिक माणूस अत्यंत दुःखी होतो तेव्हा तो आजूबाजूचे लोक, चालू यंत्रणा आणि सर्वसाधारणपणे साऱ्या जगाला दोष देतो। जेव्हा साधक अत्यंत दुःखी होतो तेव्हा तो नुसत्या जगालाच नव्हे तर साधनेचा मार्ग, ज्ञान आणि स्वतःलाही दोष देतो। जेव्हा साधकाच्या आयुष्यामध्ये दुःख यायला लागतात त्यावेळेला तो सगळ्या जगाबरोबर त्या साधनेच्या मार्गाला सुद्धा दोष देत राहतो। आपण पाहतो आजूबाजूला अशी उदाहरणं असतात। म्हणून साधक नसणे बरे, त्यामुळे तुम्ही कमी जणांना दोष देता। पण मग साधक साऱ्या गोष्टींपासून खूप खूप सुखही मिळवतो। आयुष्यात प्रेम भरपूर असतेच आणि भरपूर वेदनाही असतात। जेव्हा खूप आनंद असतो तेव्हा विरोधाभास त्यापेक्षा मोठा असतो। गोष्टी आहेत तशा पाहण्यासाठी आणि साधनेचा मार्ग, आत्मा किंवा जगाला दोष न देण्यासाठी एका विशिष्ट दर्जाची परिपक्वता हवी असते। बघा, बऱ्याच वेळेला काय होतं की आपल्या आजूबाजूला काही साधक मंडळी असतात, आपण त्यांचं ऑब्झर्वेशन करत असतो, निरीक्षण करत असतो की हा इतक्या वर्षापासून साधना करतोय, इतक्या वर्षापासून मेडिटेशन करतोय आणि तरी सुद्धा या व्यक्तीमध्ये काहीच बदल नाहीये, हा जसा आहे तसाच आहे। समोरच्या व्यक्तीला त्या व्यक्तीमध्ये काही विशेष असा बदल दिसत नाही। मग ते काय म्हणतात, अरे याच्यामध्ये जर काही फरक पडला नाही तर आपण कशाला त्या पंधत पडायचं। बऱ्याच वेळेला तर त्या साधकाची सुद्धा अशी समजूत होऊन जाते की याच्यामध्ये काही दम नाहीये, या गोष्टीमध्ये काही अर्थ नाहीये, उगीच आपण वेळ वाया घालवतो। दुःखाचं मूळ कारण न शोधता आपल्या दुःखाला आपण जगाबरोबरच आपला जो साधनेचा मार्ग आहे, आपलं जे ज्ञान आहे त्याला सुद्धा आपण दोषी धरतो। हे जास्त वाईट आहे। गोष्टी आहेत तशा पाहण्यासाठी आणि साधनेचा मार्ग, आत्मा किंवा जगाला दोष न देण्यासाठी एका विशिष्ट दर्जाची परिपक्वता आवश्यक असते। गोष्टी जशा आहेत तशा पाहण्यासाठी एका विशिष्ट परिपक्वतेची आवश्यकता आहे। म्हणजे काय की बघा की सूर्य तो उगवतो आहे, ठीक आहे, नाही सूर्य उगवतोय सगळ्यांना सारखीच ऊर्जा देतोय। या पृथ्वी तलावर जेवढे काही प्राणी मात्र आहेत, सजीव आहेत, निर्जीव आहेत, या सगळ्यांना सारख्याच प्रमाणामध्ये ऊर्जा देतोय। परंतु काही सजीव लवकर वाढतात, काही सजीवांना वाढायला वेळ लागतो, काही सजीव दीर्घकाळ टिकतात तर काही सजीवांचा जीव अल्प असतो। त्याचप्रमाणे साधनेचा जो परिणाम आहे तो काही लोकांवर लवकर काम करतो, काही लोकांवर उशिरा काम करतो। आपण म्हणतो अरे तू इतक्या वर्षापासून साधना करतोस आणि तुझ्यामध्ये तर काहीच फरक नाहीये, तुझ्यामध्ये तर मला काहीच बदल दिसत नाहीये, असं आपल्याला बाह्य दृष्टीने वाटतं। परंतु साधकाला अंतरंगामध्ये हे नक्की जाणवत असतं की माझ्यामध्ये बदल झालेला आहे, माझ्यामध्ये बदल होत आहे। हे दुःख साधकाचं असो किंवा सर्वसाधारण माणसाच्या आयुष्यातलं असो, दुःख आणि दुःखाची कारणं या सगळ्या गोष्टींकडे आहे तसं पाहण्यासाठी, आहे तसं स्वीकारण्यासाठी एका विशिष्ट प्रकारच्या परिपक्वतेची आवश्यकता आहे, मॅच्युरिटीची आवश्यकता आहे। आणि ही मॅच्युरिटी, ही परिपक्वता तेव्हाच येऊ शकते ज्यावेळेला साधनेच्या मार्गाबरोबरच आपण त्या साधनेच्या ज्ञानाचा प्रॅक्टिकली व्यवहारात उपयोग करतो त्यावेळेला। म्हणून गुरुदेव नेहमी सांगतात की आप हमेशा उसी ज्ञान पे फोकस करो, उस ज्ञान की तरफ ही अपना पूरा लक्ष्य केंद्रित करो। हमारे आजू बाजू में जो लोग हैं उनकी तरफ ना देखें, केवल अपनी ध्यान की तरफ, अपनी ज्ञान की तरफ ही अपना लक्ष्य केंद्रित करें ताकि हम लोग डिस्टर्ब ना हो जाए। आणि यालाच गुरुदेव म्हणतात की एका विशिष्ट प्रकारची परिपक्वता आवश्यक असते। गोष्टी आहेत तशा स्वीकारण्यासाठी, आहे तशा पाहण्यासाठी एका विशिष्ट दर्जेची परिपक्वता आवश्यकता आहे। याचा अर्थ संपूर्ण लक्ष आपल्या ज्ञानावर केंद्रित करा, संपूर्ण लक्ष आपल्या गुरूंवर केंद्रित करा, तेव्हा तुम्हाला गोष्टी जशा आहेत तशा तुम्हाला त्या दिसतील, जाणवतील। जय गुरुदेव।